पॅकर्स क्रिकेट क्लबच्या वतीनं टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धा सुरू आहे या स्पर्धेत आज मुंबई कोल्हापूर नाशिक पीवायसी पुणे संघानं बाजी मारत पुढील फेरीत प्रवेश केला शनिवारी कोल्हापूर आणि नाशिक तसंच पीवायसी पुणे आणि मुंबई या संघादरम्यान उपांत्य सामने होणार आहेत पॅकर्स क्रिकेट क्लबच्या वतीनं कोल्हापुरातल्या शास्त्रीनगर आणि इचलकरंजी इथल्या राजाराम स्टेडियमवर टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय या स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी आज मुंबई संघाविरुद्ध पुणे डेक्कन जिमखाना संघामध्ये सामना झाला प्रथम फलंदाजी करताना पुणे संघानं पंधरा पूर्णांक एक षटकात सर्व बाद सत्याहत्तर धावा केल्या या धावांचा पाठलाग करताना मुंबई संघानं अठरा षटकात सात गड्यांच्या मोबदल्यात अठ्याहत्तर धावा करत सामना जिंकला दुसरा सामना कोल्हापूर आणि सोलापूर संघात झाला प्रथम फलंदाजी करताना कोल्हापूर संघानं वीस षटकात सहा बाद एकशे अठ्ठ्याहत्तर धावा केल्या तर या धावांचा पाठलाग करताना सोलापूर संघाचा डाव वीस षटकात नऊ बाद एकशे चौतीस धावात आटोपला कोल्हापूर संघानं चव्वेचाळीस धावाने विजय मिळवला इचलकरंजी इथल्या राजाराम स्टेडियमवर सांगलीविरुद्ध नाशिक संघात सामना झाला सांगली संघानं एकोणीस षटकात सर्वबाद शंभर धावा केल्या हे आव्हान नाशिक संघानं चौदा पूर्णांक दोन षटकात पार करत सामन्यावर विजयी मोहर उमटवली तर पी वाय सी पुणे आणि अहमदनगर या संघातील सामन्यात प्रथम फलंदाजी करताना अहमदनगरनं पंधरा पूर्णांक पाच षटकात सर्वबाद शहाऐंशी धावा केल्या हे आव्हान पूर्ण करत पीवायसी पुणे संघानं पंधरा पूर्णांक पाच षटकात चार गड्यांच्या मोबदल्यात सत्त्याऐंशी धावा करून हा सामना जिंकला